आणि आपण देशात नसलेलं पहिलं राज्य आपलं आहे की 65 वर्षाच्या वरच्या आई वडिलांना आपण योजना आणली. ओके. आईला पेन्शन देणारी, वडिलाला पेन्शन देणारी आणि दोघांना एकत्रित पेन्शन देऊन त्याची योजनेचं नाव ठेवलं श्रावण. काय झालं की एक वेळ आपण निर्णय आता तो घेतला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली. याच्यापुढे काय झालं, 2014 साली बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला भाजपला. त्यानंतर 2017 तसा झाला होता, 2019 पहाटेचा शपथविधी, 2022 वगैरे अनेक वेळा. नंतरच्या तरी वेळेला मी साक्ष झाला. उलट मला ईडीच्या प्रकारात अडकवण्यासाठी त्यांनी फार मोठे प्रयत्न केले. त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती, मी कसा त्यामध्ये अडकल्यात होतो. मी कधी कारण वाईट करणार स्वभाव नाही मला. त्या डॉक्टरांचे आणि पोलिसाचे संबंध असल्याशिवाय अशा घटना घडत नाही. पवारसाहेबांनी मला तिकीट दिलं, मला मंत्री केलं, त्यांचे तर उपकार माझ्या आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पत्र फोटो छापायची गरज नव्हती, ते फाडून असं लयाखाली घ्यायची गरज नव्हती, जाळायची गरज नव्हती. माझं राहण्याबद्दल दुर्लक्ष माझं मत नाही. ओके. पक्षाने त्यांना पाठिंबा देता का? ओके. अच्छा, त्यांनी त्यांचा काही दाणे घालता का म्हणे? ओके. पण दोन्ही बाजूला असेल ना, राष्ट्रवादी तिन्ही बाजूला व्हायला पाहिजे. आपण जर त्यांनी अपक्ष बंडखोर हुवा करून जर आपण त्यांना जर हे करालो तर मग सत्ता येणं आवड. माझं म्हणणं तिथं गरजच नाही ना त्या रस्त्याची. बरं, इतके रस्ते झालेले आहेत, आता जमिनी शेतक्या कमी व्हायला लागले आहेत. शेतकरी आता जमीन म्हणजे शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा आहे, ते द्यायला कोण तयार नाही.